पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात भाजपची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सभास्थळाची भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. दरम्यान अकोल्यातल्या सभेला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अकोल्यात सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत केवळ पोपटपंची करतात, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवायची सुपारी जणू त्यांनी घेतली की काय, असा टोलाही दरेकरांनी लगावलाय. आपण बघताय नांदेडपासून आमच्या हा विशाल जनसंमेलनाचा सिलसिला सुरू झाला. अमितभाई शाह यांची नांदेडमध्ये मराठवाड्यात ऐतिहासिक सभा झाली, अभूतपूर्व अशी गर्दी होती. परवा देवेंद्रजींची धाराशिवला सभा झाली, तीही त्या ठिकाणी जवळपास 25-30 हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता. आणि मला वाटतं आजची ही सभा अकोल्यातली एक ऐतिहासिक सभा ठरेल. बारामती इथं आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना अजित पवारांनी टॅटूच्या क्रेजवर भाष्य केलं. टॅटू काढा पण शरीर विद्रूप करून घेऊ नका, असं त्यांनी आपल्या शैलीत सल्ला दिला आणि त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काढा काढी काही करत बसू नका, पण अतिशय छोटं काही टॅटू काढायचं असेल, काही तुमच्या मैत्रिणीचं नाव, मैत्रिणीला मित्राचं नाव असं काही द्यायचं असेल तर द्या. शिवसेना ठाकरे गटाच्या आवाज कुणाच्या या पॉडकास्टमध्ये सत्तांतराविषयी मोठा पर्दाफाश करण्यात आलाय. मुख्यमंत्री होण्याच्या 1 महिना आधी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं, असा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केलाय. आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मागील वर्षी झालेल्या सत्तांतराविषयी अनेक गौप्यस्फोट केले. मागील वर्षी 20 जून रोजी सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये या दोघांचाही समावेश होता. मात्र हे दोन्ही आमदार नंतर माघारी फिरले. बंडाच्या 1 महिना आधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं, असंही नितीन देशमुखांनी सांगितलं. देवेंद्रजी सांगतात ना की मी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीसाठी पक्षाला नाव दिलं, हे सबसे चुकीचं आहे. सत्तांतरण व्हायच्या अगोदर 1 महिना अगोदर आम्हाला माहीत होतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्रजींना कदाचित माहीत नसेल, स्वतः शिंदे साहेब माझ्याशी बोलले होते की मी मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहीत होतं, मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे माहीत नव्हतं, असा दावा देशमुखांनी केला. हे पूर्ण सापळा यांचा वरून रचलेला होता. फक्त देवेंद्रजींना सत्ता पाळायची आहे एवढं माहीत होतं, मुख्यमंत्री कोण होणार होतं हे अमित शहाजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं. राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतराविषयी सगळ्यांच्याच मनात प्रचंड उत्सुकता होती. अनेक प्रश्न नागरिकांना पडले होते, त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं पॉडकास्टच्या निमित्तानं मिळाली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.